मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल, 48 तासात आणखी वेगाने प्रगती। राज्यात पुढच्या 5 दिवसात जोरदार पावसाची शक्यता। मान्सून मराठवाड्यात सुद्धा सक्रिय होणार। अकोल्यात शिवणी रेल्वे स्टेशनवर खत आणि सिमेंटची हजारो पोती पावसात भिजली। बाजारात खतांचा तुटवडा असताना रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे कोट्यवधींचं खत वाया। राज्यात कोरोनाचे 2922 तर मुंबईमध्ये 1745 नवे रुग्ण। ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 14,000 महाराष्ट्रासह भारतात काही ठिकाणी कोरोनाच्या चौथ्या लाटेला सुरुवात। WHOची माहिती। तुमचा ब्रेकफास्ट महागला, ब्रेडच्या किमतीमध्ये 2 ते 5 रुपयांची वाढ। 5 महिन्यात 2 वेळा किंमत वाढवली। मतभेद विसरून एकत्र येऊया। सोनिया गांधींची विरोधी पक्षांना साथ, ममता बॅनर्जी शरद पवारांशी चर्चा। ममता बॅनर्जींचं उद्धव ठाकरेंसह देशातल्या 22 नेत्यांना पत्र। सामनाच्या रोखठोक सदरातून फडणवीसांवर टीकास्त्र, पंकजांना डावलल्याबद्दल सामनातून टोले। आजपासून देहूमधलं तुकाराम महाराजांचं मंदिर दर्शनासाठी बंद। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 14 जूनच्या दौऱ्याच्या सुरक्षेसाठी खबरदारी। पंढरपूरमध्ये रखुमाईच्या पायावर वज्रनेपन करण्याला सुरुवात। काही दिवस दुरूनच रुक्मिणीचं दर्शन घ्यावं लागणार। नागपुरात शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात। 21 ढोल पथकं महावादन करणार, तर रायगडावर सुद्धा शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह। छत्रपतींचा विचार म्हणजे